तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलाय. एकीकडे महायुतीमध्ये जागा वाटपावर वाटाघाटी सुरू आहेत आणि दुसरीकडे मवियामध्ये काही जागांवरून धुसफूस सुरू आहे. या अंतर्गत धुसफूसवर तोडगा काढण्यासाठी मवियानं हॉटेल फोर सीझनमध्ये बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीमध्ये जागा वाटपाबाबत चर्चा करण्यात येणार असून प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली आहे. जागा वाटपावरून मवियामध्ये तिढा आहे तर हा तिढा सुटल्यावरच मी जागा वाटपाबाबत चर्चा करणार आहोत असं देखील प्रकाश आंबेडकर म्हणाले. तर 22-18-8 हा मवियाचा फॉर्म्युला ठरलेला आहे अशी माहिती प्रकाश आंबेडकरांनी दिली आहे. बावीस 18-9 असं फिगर वाईज ब्रेकअप झाले असं त्या ठिकाणी दिसते. पण त्याच्यापैकी 15 जागेंवरती भांडणं आहेत त्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे तो रिझॉल्व होत नाही तोपर्यंत हे जे फिगर्स आलेले आहेत ते खरे आहेत असं धरायला हरकत, म्हणजे ते खरे आहेत असं मी मानत नाही. महाविकास आघाडीची बैठक आज आहे असं जे सांगितलं जात आहे ते बरोबर नाही आहे. जे मला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये शरद पवार, उद्धवजी आणि मी असं असताना बसायचं आहे आणि काही गोष्टी त्यांच्यामधल्या ज्या भांडणाचं चाललेलं आहे त्याच्याबद्दल मायानंद ते ब्रीफिंग करणार आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. 10 जागेंवरती काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामधली असणारी डिफरन्सेस आहेत. 5 जागा अशी आहेत की ज्याच्यामध्ये शिवसेना, काँग्रेस आणि NCP यांची अजून डिसाईड व्हायचं आहे. तर एकंदरीत 15 जागा ज्या आहेत त्याच्यावरती त्यांचं असणारं एकमत झालेलं नाही. आता ही आमची असणारी माहिती आम्ही आपल्याला असतात की त्यांचीसुद्धा ती माहिती आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे त्यांचं जोपर्यंत रिझॉल्व होत नाही तोपर्यंत ते आमच्याशी बोलू शकत नाही आहेत. थोडा त्यांचं माझं असं ठरलं होतं की आज भेटायचं म्हणून. काँग्रेसमधला असं जे एक आयडलॉग म्हणून असं आम्ही मानतो त्याच्यामध्ये, ही इज वन ऑफ दी आयडलॉग असं त्याच्यामध्ये आहे आणि म्हणून बऱ्याच गोष्टी चर्चा होत असतात अशी असणारी परिस्थिती आहे. प्रकाश आंबेडकर ह्या महाराष्ट्राच्या मातीतला डॉक्टर आंबेडकरांचा वारसदार आहे आणि ते ठामपणे मोदींची हुकुमशाही गाडण्यासाठी आमच्याबरोबर उभे राहतील. भारतीय जनता पक्षाला अप्रत्यक्ष प्रत्यक्ष मदत होईल असं कोणतंही काम त्यांच्याकडनं होणार नाही आम्हाला पूर्ण खात्री आहे.